एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात. सरकारकडून मराठवाड्यातील मराठा समाजाची घोर फसवणूक होणार असा दावा मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केलाय. तर सरकार मराठा समाजाला 50% आरक्षण देण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे मराठ्यांना पुन्हा 50% आरक्षण मिळणार आहे. पण हे आरक्षण टिकण्याची शक्यता नाही, तसंच त्याचा लाभही मिळणार नाहीत आणि त्यामुळे मराठा समाजाची घोर फसवणूक होणार असा दावा आता सराटे यांनी केलेला आहे. याच्यामध्ये सरकारने काय ठरवलंय की आता जेवढ्या नोंदी सापडल्या तेवढ्यांना नोंदीच्या आधारे मिळेल आणि ज्यांच्या नाही सापडल्या त्यांना आम्ही 50% वरचं आरक्षण देऊ. मग ते भले क्युरिटीच्या माध्यमातून असेल किंवा आणखी ते काही ऑर्डिनन्स काढून कायदा करून करणार असतील, त्याचा मराठवाड्यातल्या मराठ्यांना काय फायदा आहे? ते आरक्षण 50% वरचं आहे म्हणजे टिकण्याची शक्यता नाही. दुसरी गोष्ट, ते राज्यापुरतं आहे, त्याचं पुन्हा कोर्ट कचेऱ्या आहे. म्हणजे मराठवाड्यातला समाज ज्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन झालं, ज्याच्यासाठी पूर्वी पण मोर्चे निघाले, आणि इथला समाजाचा जो गंभीर प्रश्न आहे त्याच्यावर तर सरकार काही लक्षच देत नाही.